कुरुंदवाडच्या ऊसाचे आत्मवृत्त. नमस्कार मंडळी, मी कुरुंदवाडचा ऊस बोलतोय. तशी काही आपली ओळख नाही म्हणा आणि मी देखील कुणाला ओळखत नाही. बघायला गेलं तर आम्ही एक गवतच, पण आमचा स्वभाव गोड असल्याने आम्ही जगभर पसरलो. 8000 वर्षापूर्वी न्यू गिनीमधून भारतात आलो. सुरुवातीला मधमाशा नसलेला बांबू म्हणून स्वतःचं कौतुक करून घेतलं. नंतर मधाची जागा घेतली. आता जिकडे तिकडे आमचेच भाऊबंद झाले आहेत असा आमचा थोडक्यात इतिहास आहे. तसंच शेतकरी मंडळी, पवारसाहेब, राजू शेट्टी आणि राजकारणातले 4-2 नेते सोडले तर कोणालाच आमच्याविषयी जिव्हाळा नाही. सगळे स्वार्थी, आपापले काम साधण्यासाठी आम्हाला जवळ करतात. कुणी कारखाने टाकून पुढारी होतो, कुणी साखर विकून उद्योगपती होतो, तर कुणी आमच्याच साखरेचा चहा विकून देशाचा प्रधानमंत्री होतो. पण नंतर सगळे आम्हाला विसरून जातात. पण माझ्यावर अवलंबून असणारे कष्टकरी शेतकरी, ऊसतोड मजूर आणि माझ्या आडोशाला घाम गाळणाऱ्या जोडप्यांकडे बघून मी शांत आहे. पण काल परवा हद्दच झाली. IPLचा वाद आमच्या फळात आणला गेला. मुळात धोनी आणि शर्मा हे देशासाठी खेळणारे मोठे खेळाडू आहेत. त्यांना देशासाठी आपापले योगदान दिल्याने त्यांना देशपातळीवरचे पुरस्कारही मिळाले आहेत. पण त्यांचे दरिद्री भक्त मात्र त्यांच्या नावाला कमीपणा आणत आहेत. कालचाच किस्सा बघा. स्वातंत्र्यदिनी धोनीने निवृत्ती घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी बॅनर लावले होते. त्यानंतर शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळाल्याने त्याच्याही चाहत्याने बॅनर लावले. आता दोघांच्या चाहत्यांचे बॅनर एकमेकांजवळ लागले. स्वतःच्या खिशातले पैसे घालून चाहत्यांनी धोनी शर्माला प्रसिद्धी दिली. इथं गप्प बसावं का नाही, कुणीतरी शर्माचा बॅनर फाडला. त्यामुळे चिडलेला एक शर्माप्रेमी धोनीच्या चाहत्यांना शिविगाळ करू लागला. त्यामुळे धोनीचे चाहतेही चिडले. शर्माच्या चाहत्याला उचलून त्यांनी माझ्याजवळ आणले. माझ्यासमोर हेलिकॉप्टर शॉट मारत निळ्याची पिवळी केली. हगोस्तर मार दिला. ते बिचारं तिथंच हागलं. चायला भांडणं यांची आणि घाण झाली आमची. ही लोक दिवसभर फेसबुकवर एकमेकांची मारत बसतात. यांनी कधी माझ्यासाठी साध्या 2 ओळी लिहिल्या आहेत का? यांना जर एवढाच वाद घालायचा असेल तर त्यांनी तिकडेच आपली काशी करावी ना. आता ही घाण कोण साफ करणार? जाऊ द्या. तुम्ही म्हणाल हे गोड ऊस आज असं का कडू बोलायले. बोलतो परत निवांत, कधीतरी सगळा मूड घालवला. तुमचा यक्षुदंड. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.